ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿ ಸ್ವಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದ ಯೋಧ ಸುಬೇದಾರ್ ಶಮಾಕಾಂತ್ಗೆ ಅದ್ದೂರಿ ಸ್ವಾಗತ. ದೇಶ ಸೇವೆಯಲ್ಲಿ ತೊಡಗಿಕೊಂಡಿದ್ದ ಕಾರ್ವಾರ್ಬಾಡ ಗ್ರಾಮದ ಶಮಾಕಾಂತ್ ಶ್ರೀಕಾಂತ್ ನಾಗೇಕರ್ ರವರು ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿ ಸ್ವಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಶುಕ್ರವಾರ ಆಗಮಿಸಿದ್ದಾರೆ. ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದ ಯೋಧನಿಗೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಂದ ಅದ್ದೂರಿಯಾಗಿ ಸ್ವಾಗತಿಸಲಾಯಿತು. ಸುಬೇದಾರ್ ಶಮಾಕಾಂತ್ ದೇಶ ಸೇವೆಗೆ 1995ರಲ್ಲಿ ಸೇರಿದ್ದು ಅವರು 28 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಸೇನೆಯಲ್ಲಿ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ನಿವೃತ್ತರಾಗಿದ್ದಾರೆ. ಅವರು ದ್ವಿತೀಯ ಪಿಯುಸಿ ಕಾಲೇಜು ಮುಗಿದ ನಂತರ ಇಂಡಿಯನ್ ಆರ್ಮಿಯಲ್ಲಿ ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಕಮ್ಯುನಿಕೇಷನ್ ಟ್ರೇಡ್ ನಲ್ಲಿ ಸೇರಿದರು. 1999ರಲ್ಲಿ ನಡೆದ ಕಾರ್ಗಿಲ್ ಯುದ್ಧದಲ್ಲಿ ಕೂಡ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ. ಯೋಧ ಸುಬೇದಾರ್ ಶಮಾಕಾಂತ್ ರವರು ನೇಮಕಾತಿಯ ಬಳಿಕ ಜಬಲ್ಪುರದಲ್ಲಿ ತರಬೇತಿ ಮುಗಿಸಿ ನಡಾತನಲ್ಲಿ ಸೇವೆಗೆ ಭರ್ತಿಯಾದರು. ಬಳಿಕ ದೆಹಲಿ, ಝಾನ್ಸಿ, ರಾಜಸ್ಥಾನ್, ವೆಸ್ಟ್ ಬೆಂಗಾಲ್ ಹೀಗೆ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಇಂಡೋರ್ದಾದಲ್ಲಿ ಸೇನೆಯಿಂದ ಡಿಪ್ಲೊಮಾ ತರಬೇತಿ ಪಡೆದು ಬಳಿಕ ಸೇನೆಯಲ್ಲಿ ಹೊಸದಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೆ ತರಬೇತಿ ನೀಡಲು ಪ್ರಾರಂಭಿಸಿದರು. ನಿವೃತ್ತಿ ಸಮಯದಲ್ಲಿ ಅವರು ಪಂಜಾಬದ ಸೇನೆಯಲ್ಲಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸಿ ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದಿದ ಅವರು ಸ್ವಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಾಗ ಅವರ ತಂದೆ ಶ್ರೀಕಾಂತ್ ನಾಗೇಕರ್ ರವರು ಮಗನಿಗೆ ಹಾರ ಹಾಕಿ ಸ್ವಾಗತಿಸಿ ಬೋಲೋ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈ ಎಂಬ ಘೋಷಣೆದೊಂದಿಗೆ ಅವರನ್ನು ಸನ್ಮಾನಿಸಿ ಮನೆಗೆ ಕರೆತಂದು ಕೇಕ್ ಕತ್ತರಿಸುವ ಮೂಲಕ ಶುಭ ಹಾರೈಸಲಾಯಿತು. ಶ್ರೀ ಮಹಾದೇವಸ್ಥಾನದ ಬಳಿ ಹಲವಾರು ದೇಶಪ್ರೇಮಿಗಳು ಹಾರ ಹಾಕಿ ಸ್ವಾಗತಿಸಿದ್ದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಂದೆ ಶ್ರೀಕಾಂತ್, ತಾಯಿ ರಾಜೇಶ್ವರಿ, ಪತ್ನಿ ಶ್ರೇಯಾ, ಮಗ ಅನುರುದ್ದೀನ್, ಮಗಳು ಅನನ್ಯ, ಸಹೋದರಿ ಸ್ನೇಹಲ್, ಭಾವ ವಿನೋದ್, ಸಹೋದರರಾದ ರಾಜು, ಅತ್ತಿಗೆ ಅಶ್ವಿನಿ ಹಾಗೂ ಕುಟುಂಬಸ್ಥರು, ಊರ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. खत्म होने के बाद जबलपुर का ट्रेनिंग कंप्लीट करने के बाद मेरा फर्स्ट पोस्टिंग लद्दाख में रहा, जो कि बर्फ वाला एरिया है. वहाँ से वही पोस्टिंग था जब वहीं पर पोस्टिंग था तो 99 में जो कारगिल का यह दुआ था तो मैं कारगिल में पोस्टेड था. हमारा काम था बैक सपोर्ट करना. कम्युनिकेशन की वजह से मैं बैक सपोर्टिंग करता रहा और वहाँ से सही सलामत युद्ध जो वार है 99 का कारगिल का ख़त्म होने के बाद मेरा दिल्ली पोस्टिंग हुआ. दिल्ली में 3 साल का टर्न ओवर करके एयरफोर्स के साथ उसके बाद मेरा पोस्टिंग झांसी में हुआ. झांसी का 3 साल और युद्ध का अभ्यास करते हुए राजस्थान क्षेत्र में काफ़ी बार घूम के वहाँ ट्रेनिंग कराया. फिर झांसी के बाद मेरा पोस्टिंग सिलीगुड़ी में हुआ, जो कि वेस्ट बंगाल में पड़ता है. वेस्ट बंगाल में मैंने 3 साल का टर्न ओवर करके वहाँ से फिर पठानकोट आया. पठानकोट आने के बाद मैं इंजीनियर बना. इंजीनियर नेटवर्क इंजीनियर के पोस्ट पे सिलेक्शन हो गया तो वहाँ से मैंने 3 साल का कोर्स किया इंडोर में कोर्स करके. एमसीटी मो जो कि टेक्निकल ट्रेड कम्युनिकेशन का कॉलेज है वहाँ कोर्स कंप्लीट होने के बाद मैंने दोबारा से आर्मी का ट्रेनिंग और साथ साथ कोर्स करते हुए जम्मू में पोस्टिंग था. वहाँ काफ़ी 3 साल तक अपना कार्य करके वहाँ से हमें
ट्रेनिंग सेंटर में पोस्टिंग किया। ट्रेनिंग सेंटर में मैंने लड़कों को पढ़ाया, जो डिप्लोमा कॉलेज में कॉलेज है जो कि ट्रेनिंग देता है लड़कों को, जो नए भर्ती हो के आता है वहाँ ट्रेनिंग इंस्ट्रक्टर रहा। वहाँ से मैं फिर राजस्थान में पोस्टिंग गया, राजस्थान 3 साल टर्न ओवर करके फिर आसाम में गया। आसाम का 3 साल जो कि बहुत ही क्रिटिकल जगह पर पोस्टेड था, वहाँ का 3 साल का अच्छे से टर्न ओवर कम्प्लीट करने के बाद मैं लास्ट पोस्टिंग पंजाब में गया। पंजाब का जो जॉब कम्प्लीट होने के बाद मेरा टोटल 28 साल का सर्विस कम्प्लीट होने के बाद मैं ठीक ठाक अच्छे मतलब सही सलामत घर लौट गया। आपका नाम क्या है? नाम क्या है? मैं सुबेदार SS नागेकर हूँ, टेक्निकल ट्रेड से, जो कि नेटवर्क इंजीनियर।